नेवासा खुर्द ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच कर्मचाऱ्यांनी गुरुवारी ग्रामसेवकावर कारवाई करावी या मागणीसाठी उपोषण केलं. गुरुवारी सकाळी नेवासा खुर्द ग्रामपंचायतीतील कर्मचाऱ्यांनी तसेच अधिकाऱ्यांनी उपोषणाला सुरुवात केली. ग्रामसेवकानं शहरातील पाणीपुरवठ्याची थकबाकी वसूल न केल्यानंच शहरातील पाणीपुरवठा योजनेचा वीज जोड खंडित झाल्याचा आरोप केलाय. या ग्रामसेवकावर कारवाई करावी आणि पाणीपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी यावेळी पदाधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी केली. उपोषणादरम्यान सहाय्यक गटविकास अधिकारी परदेशी आणि विस्तार अधिकारी इंगळे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. 15 दिवसात ग्रामसेवक शिवाजी निकम यांची चौकशी करण्यात येईल तसेच वसुलीसाठी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांसह एक पथक नेमण्यात येईल असं लेखी आश्वासन मिळाल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आलं. मी नेवास खुर्द येथील, माझ्याकडे खुपटीचं चार्ज आहे, परंतु मला अतिरिक्त नेवासचं चार्ज दिलेलं आहे आणि नेवासाच्या चार्ज माझ्याकडे वाघ गोसाव्याला 2/9/14 ह्या दिवशी दिलेला ऑर्डर आहे आणि त्या ऑर्डरनुसार मी परत मला सदस्यांच्या मागणीनुसार परत ॲडिशनल चार्ज देण्यात आलेला आहे. माझ्याकडं खुपटीचा अधिकृत चार्ज आहे, परंतु वसुलीच्या कामाला सर्वांचे सहकार्य महत्त्वाचे आहे. वसुली सर्व सदस्यांनी मदत केल्यानंतर वसुली करण्यात येईल, करता येते आणि त्याच्यातच मोठमोठले थाकबाकी जर भरपूर आहेत तरीसुद्धा सदस्य म्हणणं आहेत बाबा मग निम्मी घ्या किंवा 50% घ्या असं पण त्याच्यात बी खूप अडचण निर्माण होतात. स्थानिक लेवलला खूप लटलट असल्यामुळे खूप अडचण निर्माण येतात आणि त्यामुळे वसुलीला प्रॉब्लेम आहे. कमी सदस्यांना सांगितलं असतं, सदस्यांचं म्हणणं आहे की 14-15 सालाची 14 बाकी न घेता फक्त मागील बाकीच घेण्यात यावी. त्याच्यामुळे आता मला ती वसुलीची थोडी अडचण निर्माण होती आणि कोणाला बी मग कामं आडवत येत नाही कोणाचं पण, त्याच्यामुळे मग आता काय करू शकतो मी तरी. लोखंडे ताई, सरपंच नेवासा खुर्द आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य हे पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण बसले होते. त्यांच्या मुख्य मागण्या होत्या की नेवासा शहरास व्यतीत धरणाऱ्या निष्क्रिय ग्रामसेवकाविरुद्ध कारवाई करणे आणि 2, पाणीपुरवठा योजना विद्युत पुरवठा सुरू करण्याबाबतच्या 2 मागण्या होत्या त्यांच्या. तर त्याच्या अनुषंगानं जे काही ग्रामसेवक आहेत निकम SP, तर त्यांची पूर्वीच्या बदली झाली होती पण परंतु त्यांनी कार्यभार सोडलं नव्हता, तर वाघ ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी तिथं हजर करून आम्ही पंचायत समिती स्तरावरून श्री निकम यांची चौकशी दिनांक 26/12/14 करण्याचं लेखी आश्वासन माननीय सरपंच आणि सर्व सदस्यांना दिलेलं आहे. त्याचप्रमाणे जो काही विद्युत पुरवठा खंडित झालेला आहे तो पूर्ववत जोडण्याकरिता पंचायत समिती स्तरावरून एक 5 ग्रामसेवकाची टीम, त्याच्यात ग्रामविकास अधिकारी आणि विस्तार अधिकारी त्या टीमचे प्रमुख असून उद्यापासून ती करवसुलीची कार्यवाही पंचायत समितीमार्फत करण्यात येणार आहे. यात मी अशी विनंती करू इच्छितो सरपंच आणि सर्व सदस्यांना की या करवसुलीसाठी आपण सगळ्यांनी सहकार्य करावं, जेणेकरून आपला वसूल होऊन आपलं जे काही कनेक्शन खंडित केलेलं आहे ते पूर्ववत जोडण्यात येईल. या उपोषणामध्ये सरपंच सुशीला लोखंडे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार पाटील, शोभा कडू, मकरंद देशपांडे, कांता गायके आदी उपस्थित होते. मात्र या उपोषणाबाबत गावकऱ्यांमधून आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. नेवासा ग्रामपंचायतीत अंतर्गत राजकारण प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. अनेकदा सदस्यांकडून ग्रामसेवकास लक्ष्य केलं जातं. ग्रामपंचायतीच्या मासिक सभेला महिला सरपंचांसह इतर महिला सदस्य उपस्थित नसतात. या उपोषणाबाबत महिला सरपंचांना विचारलं असता नेमकं वीज बिल किती हे देखील त्यांना माहीत नव्हतं. 10 दिवस झाले तसं आमच्या नेवाशाला पाणी नाही, तर सगळ्या महिलाला मला फोन करतात का बरं पाणी येणार, का बरं पाणी येणार, तर मी सांगते का आम्ही बिल भरलं नाही म्हणून पाणी येईल का, लाईट कनेक्शन कट केलेलं आहे. पण कशासाठी तुम्ही उपोषणाला बसला? तेच पाणी नाही, आम्हाला एक ग्रामसेवक येणे आमचा विश्वासघात केलेला आहे की त्याला मी आल्या दिवशीच विचारलं भाऊ साहेब आपल्या ती वसुली झाली का, वसुली झाली असेल तर आपलं बिल भरून टाका. तर ते म्हटलेलं आहे की वसुली आपली झाली आणि करतोय,
करतोय ते किती दिवस करतोय, 10 दिवस झाले तसं ते वसुलीच करतोय. तर त्याने 2 दिवसच आधी काय म्हणतात चार्ज दिलेला आहे त्यांनी, चार्ज दिला का 2 दिवस असं चार्ज दिला त्यांनी की आम्हाला पाणी नसताना आमचं वीज कनेक्शन कट केले, हे नागरिकाचे खूप हाल होतात पाणी नाही. त्याच पिरियडमध्ये त्यांनी आदल्या दिवशी मला म्हणले का ताई उद्या आपण बिल भरून टाकू आणि मोटर चालू करू. आदल्या दिवशी लोकांना पाणी मिळालं, आदल्या दिवशी म्हणले, दुसऱ्या दिवशी लगेच चार्ज दिला. बरं माझ्याशी आदल्या दिवशी बोलले 4 वाजता, तर सकाळी त्यांच्या बरोबर पण बोलले 10 वाजता का आम्ही आता करू साहेब आपण चालू करू पाणी भरू किंवा आज लगेच चालू करतो मी 5-10 मिनिटात भरून येतो. ते म्हणजे माझ्याकडून काही पैसे घे तुला लागले तर त्यांनी काय ते पैसे काय का आम्ही असं सांगितलं असतं का माझ्याच्यानं वसूल होत असते तर आम्ही सगळ्या सदस्यांनी वर्गणी करून आम्ही बिल भरलं असतं. माझ्याच्या आधी मी 3 वेळा 70,000 रुपये बिल भरलेले आम्ही स्वतः मी. तर त्यांनी दुसऱ्या दिवशी चार्ज दिला याच्या ते आम्हाला साहेबांनी आम्हाला विश्वासघात घ्याला याच्याबद्दल त्यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून आम्ही उपोषण. एकूण किती महिन्याचं लाईट बिल तर किती आहे? 6 महिन्याचं. 21 लाख रुपये थकीत म्हणतात. 21 लाख रुपये थकीत आहेत. ठीक आहे. आज जे उपोषणाला तुम्ही वाचला यामध्ये टोटली 17 सदस्य पैकी फक्त 9 महिला सदस्य 4 उपस्थित आहेत आणि 7 पुरुष उपस्थित आहेत. बाकीचे यांना काही काळजी नाही का या उपोषणाची? आता मी बस म्हणते दरवेळी सांगतात का तुम्ही या बैलांना घेऊन या बैलाला घेऊन या, तर त्यांना काही या काम असेल नेवासा ग्रामपंचायतीतील हा सगळा गोंधळ थांबणार कधी हा मुख्य प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होतोय. सी24 तास साठी प्रतिनिधी शंकर नाबदे, नेवासा.